आज आपण आलो आहे एका नवीन कॅफेवर. त्याचं नाव आहे फूड सागा. फूड सागाची सुरुवात एका फूड ट्रकपासून झाली आणि आता त्यांनी हे सुंदर असं कॅफे बनवलं आहे. चला तर मग बघूया आपल्याला इथे कोणकोणत्या वेगवेगळ्या डिशेस खायला मिळतील. तर आता आपण कॅफेच्या ओनरसोबत थोडं बोलूया. हॅलो एव्हरीवन, माझं नाव सायली शिवाजी शेळके. तर तुमची फूड ट्रक टू कॅफे ही जर्नी कशी होती? ॲक्च्युली सुरुवात करण्याआधी सांगू इच्छिते की हे माझ्या एकटीचं नाही आहे. माझी पार्टनर आहे जी सध्या काही इश्यूज निमित्तानं पुण्यात आहे. साई बाकी फ्रेंड्स आणि फॅमिलीच्या सपोर्टमुळे आहे हे सगळं. ॲक्च्युली पुण्यात तर 3 वर्ष आम्ही जॉब करत होतो. जॉब ह्यासाठी करायचा होता की पुढं येऊन हे काहीतरी करायचं आहे. त्यानंतर पुण्यातून जे सेव्हिंग झाले ते खूप छोटे होते, कारण जॉब पण झिरो एक्सपिरियन्सपासून चालू केल्यामुळं तसा होता. त्या सेव्हिंग्समधून जे होऊ शकत होतं ते फूड ट्रक होता. आणि पुण्यात फूड ट्रकचं तेव्हा खूप असं हे होतं, ट्रेंडिंगमध्ये होतं फूड ट्रक. सो तेव्हा ते प्रेफरेबल वाटलं, म्हणजे ते अनुकूल असं वाटलं. पुण्यातून आम्ही फूड ट्रक बनवून आणला आणि कोल्हापूरकरांनी खूप प्रेम दिलं फूड ट्रकला पण. आणि त्यानंतर एका पॉईंटनंतर फूड ट्रक हे थोडं म्हणजे प्रॉब्लेम द्यायला लागलं. त्याचे त्याचं काय काय प्रॉब्लेम्स यायला लागलं. त्यानंतर इथं जी इथं आता जागा बघताय हे एक लहान छोटंसं घर होतं खूप जुनं. तर इथून क्लाउड किचन ही कन्सेप्ट चालू केली, जी इतकी वर्क नाही केली, म्हणजे स्विगी झोमॅटो आणि इतर पार्सल जसं. मग असंच विचार केला की नाही, ह्याच जागेला आपण डेव्हलप करू आणि मग फंड्स गोळा करून हे जे आहे ते आता आहे. आणि फ्रॉम द स्क्रॅच सगळं केलेलं आहे, म्हणजे इथं हे म्हणजे फ्लोअर बघताय किंवा काही इथं काहीच नव्हतं. एक रफ अशी भरपूर झाडं आणि हे असणारी प्लेस होती. तर इथे आपल्याला व्हरायटी ऑफ इंडियन, इटालियन, ओरिएंटल असे भरपूर पदार्थ मिळतात. चला मग त्यातले काही पदार्थ आपण ट्राय करून पाहूया. हा फ्राईड चिकन बर्गर बनवतो आहे आपण. गरम करून घेतले, त्यावरती चिली मेयोनीज लावतो आहे आपण. त्याचे सॉसेस वगैरे सगळे हाऊसमेड असतात, आपण स्वतः बनवतो. हे फ्राईड चिकन आहे, हे फ्रेश आपण बनवतो, फ्रोझन ह्यातलं काहीच नसतं. अनियन्स, thank you.
क्राउलर फ्राइड चिकन बर्गर आणि हे आहे शिजवान नूडल्स. चला मग ट्राय करून बघूया. तर सगळ्यात पहिला मी बर्गर ट्राय करून बघते. बर्गर एक नंबर आहे. यामध्ये जी पॅटी त्यांनी यूज केलं ना ती त्यांनी स्वतः तयार केली, त्यामुळे त्याला एक खूप छान फ्लेवर आला आहे आणि खूप क्रिस्पी आहे. तर आता मी नूडल्स ट्राय करते. जर तुम्हाला स्पायसी आवडत असेल ना तर हे नूडल्स तुम्हाला नक्की आवडणार, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ह्या कॅफेची मला एक गोष्ट आवडली, ती म्हणजे ह्या ते कोणत्याही त्यांच्या पदार्थामध्ये ॲडिशनल किंवा आर्टिफिशियल कलर्स यूज करत नाही. तर आणि इथला ॲम्बियन्सही खूप शांत आणि पीसफुल आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही फूड सागाला नक्की भेट द्या, तुम्हाला हे खरंच खूप आवडेल. ह्याचे लोकेशन आहे पितळी गणपती समोर स्कोडा शोरूमच्या लाईनला. मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ती तुम्ही चेक करू शकताय. आणि याची टायमिंग आहे 11 ते 10 वाजेपर्यंत. तर त्या टाईममध्ये तुम्ही इथं येऊन फूड एन्जॉय करू शकताय. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. काही सजेशन असतील तर तेही सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईबही करा. चला मग भेटूया अशाच एका नवीन फूड ब्लॉगमध्ये. बाय.